मराठी निर्माते आणि दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी अमृता फडणवीसांच्या नवीन गाण्यावर केलेल्या टिप्पणीवरून चांगलाच वाद रंगलाय। फेसबुकवर नवीन पोस्ट लिहित टिळेकरांनी काहीही झालं तरी गायिकेवर लिहिलेली पोस्ट डिलीट करणार नाही असं ठामपणे सांगितलंय। दरम्यान महेश टिळेकर यांच्या वक्तव्यावरून अभिनेता आरोह विलणकरनेही महेश टिळेकर यांना सुनावलंय। सध्या सोशल मीडियावर या दोघांमध्ये वाद रंगतोय। छोट्या पडद्यावरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री धनश्री काटगावकर लवकरच आई होणार आहे। धनश्रीचं नुकतंच जोहाळे जीवन पार पडलं असून या कार्यक्रमातील काही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेत। धनश्रीवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतो। बिग बॉसची स्पर्धक सना खाननं काही दिवसांपूर्वी इस्लामसाठी सिनेसृष्टी सोडत असल्याचं सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं होतं। दरम्यान सनानं निकाह केल्याचं समोर आलंय। सना खाननं गुजरातचे मौलाना मुफ्ती अनसशी निकाह केलाय। तिच्या लग्नातील व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत। बॉलिवूड अभिनेत्री मंदाना करीमीनं चित्रपट निर्माते महेंद्र धारीवाला यांच्यावर मानसिक छळाचा आरोप केलाय। मंदना तिचा आगामी चित्रपट कोका कोला चं चित्रीकरण करत होती। दिवाळीच्या दोन दिवसाआधी चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी चित्रपटाचे निर्माते महेंद्र धारीवाला यांनी सेटवर मानसिक छळ केल्याचा आरोप मंदनानं केला।